नमस्कार, मॉड्यूल नंबर 2 मधील लेसन नंबर 4 मध्ये आपण पाहणार आहोत थँक यू कॉपी। या व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं नॉलेज कॉपीचा वापर करून लीड जनरेट कशा करायचा। तुम्ही लीड जनरेट झाल्यानंतर जी पुढची स्टेप करायची असते ती आहे थँक यू कॉपी, आणि तीच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। थँक यू कॉपी अतिशय प्रभावी असते, कारण थँक यू कॉपीचा वापर ज्यावेळी तुम्ही लीड जनरेट करतात, लीड जनरेट झाल्यानंतर मग त्या लीड जनरेट वेबिनारसाठी असतील, पेड वेबिनारसाठी असतील, वन टू वन कोचिंगसाठी असतील, पेड कोचिंगसाठी असतील किंवा कोणत्याही कोर्ससाठी असतील, लीड आल्यानंतर दुसरा मेसेज तुमच्याकडून त्यांना गेला पाहिजे, तो आहे थँक यू। त्यांनी यापैकी एकासाठी इंटरेस्ट घेतला त्याबद्दल तुम्हाला थँक्यू मेसेज त्यांना पाठवला पाहिजे। मग या थँक्यू मेसेजची कॉपी कशी असावी? थँक्यू मेसेजचे दोन कॉल टू ऍक्शन असतात, ते आपण पुढे पाहणार आहोत। सो आपल्या मेसेज मार्फत दोन कॉल टू ऍक्शन पुढच्या व्यक्तीला द्यायचे असतात, ज्याच्यावरून त्या व्यक्तीला पुढे जाऊन कस्टमर मध्ये कन्वर्ट करणं सोपं जाईल। या ठिकाणी थँक्यू कॉपीचं एक एक्झाम्पल आपण पाहतोय। अभिनंदन, तुम्ही आता या ठिकाणी वेबिनारचं नाव लिहायचं आहे, जर तुम्ही वेबिनार घेत असाल तर, लाईव्ह क्लास घेत असाल तर लाईव्ह क्लासचं नाव लिहा। ज्यासाठी पुढच्या व्यक्तीने इंटरेस्ट दाखवलेला आहे त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे, आणि त्यानंतर लिहायचं आहे या फ्री लाईव्ह वेबिनार अटेंड करण्यासाठी पहिली स्टेप पूर्ण केलेली आहे। ते वेबिनार केव्हा आहे त्याचा वेळ आणि टायमिंग तुम्ही लिहू शकता। त्यानंतर जर झूमवरती वेबिनार घेत असाल तर झूमची लिंक तुम्ही देऊ शकता। झूमची लिंक दिल्यानंतर या ठिकाणी पहा, झूमची लिंक दिली, त्यांना रजिस्टर करायला सांगितलं, सो या ठिकाणी एक कॉल टू ऍक्शन आपण कम्प्लीट केली। दुसरी कॉल टू ऍक्शन, जे व्यक्तीने इंटरेस्ट दाखवलेला आहे त्या व्यक्तीला तुम्ही जो व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला असेल त्याच्यामध्ये घेणं अतिशय आवश्यक आहे, आणि म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा, अपडेट मिळवण्यासाठी आमची कम्युनिटी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपचं स्पेलिंग हे झालेलं आहे, पण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण। सो आपण पुढच्या व्यक्तीला काय सांगतोय, अपडेट मिळवण्यासाठी आमची कम्युनिटी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। जर ती कम्युनिटी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असेल तर व्हॉट्सअप ग्रुप सांगा, टेलिग्राम मध्ये असेल तर टेलिग्राम सुद्धा तुम्ही सांगू शकता, आणि त्याची लिंक खाली द्यायची आहे, फक्त टेक्स्ट लिहायचा नाहीये। मग जी व्यक्ती पुढची व्यक्ती असेल ज्यांना इंटरेस्ट दाखवलेला आहे ती आणखी अपडेट मिळवण्यासाठी तुमचा ग्रुप जॉईन करेल। या ठिकाणी पण जवळजवळ 70% पीपल तुमचे ग्रुप जॉईन करतात, 30% पीपल ग्रुप जॉईन करत नाहीत। अशा वेळी तुम्हाला पुन्हा दुसरा मेसेज पाठवायचा असतो, एखादा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाठवू शकता आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बोलू शकता, त्या व्यक्तीचं नाव घेतलं तरी चालेल, किंवा जस्ट मोबाईलच्या समोर व्हिडिओ पकडा आणि सांगा की अभिनंदन, तुम्ही आमच्या या वेबिनारसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि वेबिनार अटेंड करण्याची पहिली स्टेप तुम्ही घेतलेली आहे, म्हणून तुमचं अभिनंदन। तुम्हाला माझ्या वेबिनार विषयी, माझ्या लाईव्ह क्लास विषयी जर जास्त अपडेट हवं असेल तर या व्हिडिओच्या खाली मी लिंक शेअर करतोय, त्या लिंकवर क्लिक करून आमचा हा ग्रुप जॉईन करा। या पद्धतीचे व्हिडिओ, या पद्धतीचे टेक्स्ट त्या व्यक्तीला पाठवाल तेव्हा ती व्यक्ती तुमच्या ग्रुपमध्ये येईल, आणि ग्रुपमध्ये तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला माहिती आहेत, त्या ग्रुपमध्ये फक्त परमिशन तुम्ही ठेवू शकता, तुम्हीच पोस्ट करू शकता, जे व्यक्ती ग्रुपवरती आहेत ते कोणतीही पोस्ट करू शकत नाहीत, आणि त्यामुळे तुम्ही तुमचं अपडेट्स माहिती पाठवत जाऊ शकता। फक्त मार्केटिंग माहिती शेअर करत जाऊ नका, त्या व्यक्तींना काहीतरी नॉलेज मिळेल अशी माहिती शेअर करा। युट्यूबवरती चांगले व्हिडिओ असतील ते व्हिडिओ शेअर करू शकता, तुम्ही तुमचे काही चांगले नॉलेज असेल ते नॉलेज शेअर करू शकता त्या ग्रुपवरती, तरच ती व्यक्ती उद्या कन्वर्ट होईल कस्टमरमध्ये। सो या ठिकाणी नॉलेज कॉपीचं हे एक एक्झाम्पल आहे, आणखी काही एक्झाम्पल पाहूया। हे इंग्लिशमध्ये नॉलेज कॉपीचं एक्झाम्पल आहे, तुम्ही याचा सुद्धा वापर करू शकता। सो हे एक्झाम्पल देण्यामागचा उद्देश हाच आहे की कारण तुम्हाला हे तयार करणं सोपं जावं। थँक्यू कॉपीमध्ये तुम्ही एकतर त्याला थँक्यू बोलता किंवा त्यांचं अभिनंदन करता की त्यांनी पहिली स्टेप कम्प्लीट केलेली आहे आपल्या वेबिनारला अटेंड राहण्यासाठी। या पद्धतीचा मेसेज तुम्ही तयार केला तर त्या व्यक्तीला सुद्धा वाटतं की अरे प्रोफेशनली काम करतायत आणि कनेक्शन इजी बनतं। आणि त्याचबरोबर थँक्यू मेसेज पाठवल्यानंतर आणखी एक स्टेप तुम्हाला करायची असते, ती म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाला पाहिजे। त्यासाठी डायरेक्टली तुम्ही तुमचा जो नंबर असतो ना तो नंबर त्या व्यक्तीला शेअर करा। याचाच अर्थ तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्याच नावानं सेव्ह करा, आणि त्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये तुमचा मोबाईल ट्रान्सफर करण्यासाठी शेअर कॉन्टॅक्ट ऑप्शन असतो व्हॉट्सअप बिझनेसमध्ये। सो शेअर कॉन्टॅक्टचा वापर करून तुम्ही तुमचा नंबर त्या व्यक्तीला शेअर करा आणि सांगा की हा नंबर सेव्ह करून ठेवा, ज्याच्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला आम्हाला सोप्या पद्धतीने कॉन्टॅक्ट करता येईल। या पद्धतीची माहिती सांगितली तर ती व्यक्ती सुद्धा तुमचा नंबर सेव्ह करते, आणि याच्यामुळे पुढे कितीही मेसेज तुम्ही त्या व्यक्तीला पाठवले तर ते खूप चांगल्या पद्धतीने मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात।
सो ही स्टेप्स आपल्याला फॉलो करायची आहे थँक्यू मेसेज मध्ये. लीड जनरेट झाली त्यानंतर थँक्यू मेसेज झाला त्यानंतर ती व्यक्ती तुमच्या वेबिनार मध्ये येईल आणि त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला तुमचा कोर्स सेल करू शकता, तुमचा प्रोडक्ट सेल करू शकता. सो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं थँक्यू मेसेज तयार कसा करायचा आणि त्याची प्रोसेस काय असते पुढच्या व्यक्तीला पाठवण्याची. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये टाईप करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.